ठाकरे मुंब्र्यात जाऊन पाडलेल्या शाखेची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले होर्डिंग फाडण्यात आलेले आहेत. ठाकरे आज मुंब्र्यातील शिवसैनिकांशी देखील संवाद साधणार आहेत. पोलीस म्हणतात ठाकरेंना येऊच देणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय, तर जितेंद्र आव्हाडांकडून पोस्टर फाडल्याचा व्हिडिओही ट्विट करण्यात आलाय. 22 वर्षापूर्वीची मध्यवर्ती शाखा बुलडोजर लावून पाडण्यात आली आहे. शाखा तोडल्यानं शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप समोर येतोय. 22 वर्षांपूर्वीची मध्यवर्ती शाखा बुलडोजर लावून पाडली. शाखा तोडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. ठाकरे मुंब्र्यात जाऊन पाडलेल्या शाखेची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले होर्डिंग्स पाडण्यात आले आहेत. ठाकरे आज मुंब्र्यातील शिवसैनिकांशी देखील संवाद साधणार आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय, मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनीवरून संपर्क करून शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जितेंद्र आव्हाड यांचा दावा किती खरा, जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलंय, यावर त्यांनी असे काही होणार नाही, आपण निश्चिंत राहा, आमची सर्वत्र नजर आहे असं मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं होतं. तर आज दुपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग शहरात लावलेले होते. होर्डिंग आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मधून म्हटलेलं आहे. तर एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिटं तरी लागतात आणि सर्वत्र नजर असणाऱ्या पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही असा थेट आरोप पोलिसांवर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर पुढे जितेंद्र आव्हाड म्हणतात, आता पोलीस मला म्हणतायत की उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाही. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणतायत, तरी देखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि ठाणे सिटी पोलीस यांचे आभार मानतो, ते त्यांची ड्युटी मोठ्या निष्ठेने करत आहेत. पुढे त्यांनी एक म्हणत, मुद्दई लाख बुराचा आहे तो क्या होता आहे, वही होता है जो मंजूरे खुदा होता आहे असं म्हणत त्यांनी ट्विटचा शेवट केलाय. आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट पोलिसांवर देखील आरोप केलाय. तर याचबाबत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी. उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहे त्या ठिकाणी जाणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहे. आपल्यासोबत डोंबिवली ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की पोलिसांकडून काय नोटीस आली आणि आजची आज त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे. विवेकजी, पोलिसांकडून नोटीस आली आहे, पुढची काय भूमिका आहे तुमची? त्या नोटीस हे जे मिंदे सरकार आहे हे त्यांच्या सत्तेचा गैरफायदा घेत आहेत आणि त्यातलाच एक भाग आहे. एवढं मात्र नक्की आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकले हे तर कन्फर्म आहे. हे नोटीस वगैरे हे बालिशपण आहे. कितपत तुम्ही त्रास देणार? झाले आता वर्ष नाही महिने नाही आता दिवस राहिले, तुम्हाला काचागोचा आता गुंडाळायचा आहे. सर, मुंब्र्यामध्ये जी शाखा होती ती शाखा तोडण्यात आली, त्या शाखेची काय पार्श्वभूमी थोडक्यात सांगा. ती शाखा वास्तविक आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी त्याची वीट रचली होती. त्याचा शुभारंभ, त्याचा नारळ धर्मवीर आनंद दिघेने तो ती शाखा उभी केली होती. ती शाखा आज हे मिरवत आहे त्या दिघे साहेबांच्या आम्ही पायिका आहोत किंवा त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहे. त्या बाळासाहेबांच्या आम्ही पायिका आहोत, आम्ही त्यांचे विचार घेऊन चाललो आहे. अरे पण ज्या शाखेमध्ये धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो होता,
बाळासाहेबांचा फोटो होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवरायांचा फोटो होता. तो बुलडोजर राहून तुम्ही ती अनधिकृत घोषित का अनधिकृत घोषित केली? हां, तर तिथले पदाधिकारी तुमच्याकडे येत नाहीत, तुम्हाला धूप घालत नाहीत आणि म्हणून ती शाखा तुम्ही अशा पद्धतीने तोडलीत. अरे एक नाही 10 शाखा उभ्या राहणार, हे पुढे लक्षात ठेवा. ज्या प्रकारे ती आधी शाखा ताब्यात घेण्यात आली होती, नंतर त्यावर बुलडोजर फिरण्यात आला आणि आता त्या ठिकाणी त्या शाखेच्या पुन्हा बांधणीसाठी भूमिपूजन करण्यात आलं आहे, ते कसं बघतात? कसं आहे, सत्ता आहे, प्रशासन त्यांच्या हातात आहे आणि त्यांना वापरणारे वापरत आहेत. झाले थोडे दिवस, एक तर झालेच आहे, जिथे राष्ट्रवादी फोडून अजितदादांना त्या सत्तेत सहभागी करून घेतलं, याचा अर्थ डिक्लेअर आहे की काही दिवसातच यांचा बाजार उठणार आहे. आज नोटीस आला आहे का पोलिसांकडून देण्यात आला आहे, तुम्ही जाणार आहात आणि तुमचे शिवसैनिक जाणार आहात का? हो नक्कीच, आमच्या बांधवांवर हा अन्याय झाला आहे आणि त्याहीपेक्षा म्हणजे शिवसेना शाखा हे आमच्यासाठी मंदिर आहे, न्यायदेवता आहे. इथे न्यायनिवाडा होतो, जनतेचे प्रश्न सोडवले जातात आणि तिथे जर अशा पद्धतीची तुमची जर हुकूमशाही असेल तर नक्कीच फक्त डोंबिवलीच नव्हे तर हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर, संपूर्ण शिवसैनिक आज मोठ्या ताकदीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आज तिथे सगळे हजर होणार आहेत. हे होते विवेक खामकर, ज्यांनी सांगितलं की पोलिसांनी कितीही नोटिसा बजावल्या तर शिवसैनिक मुंब्रा जाणार आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे काय त्यांचे म्हणणे आहे ते त्या ठिकाणी सांगणार आहे. कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, न्यूज 8 महाराष्ट्र, गोवा, डोंबिवली.